हॅलो फ्रेंड्स, आज आपल्या मला पोह्यापासून कटलेस बनवायचं आहे. त्यासाठी मी एक वाटी पोहे घेतलेला आहे. आता आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. आपल्याला चांगलं असं पोहे भिजवायचं आहे. आता आपले पोहे धुवून घेतलेले आहेत. आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये उकडून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे आहे. आता आपल्याला कांदे घालून घ्यायचे आहे. आता आपल्याला डबू मिरची घालायचं आहे, दोन हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबर. आता आपल्याला थोडीशी हळद, लाल तिखट चव्यानुसार, मीठ घाला चव्यानुसार. तर आपल्याला थोडीशी धने पावडर, गरम मसाला थोडासा. आता आपल्याला चांगलं हे एक जीव करून घ्यायचं आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, तर चांगलं असं मळून घ्यायचं आहे. ह्यालाच आपल्याला पीठ तिंबल्याने असं जोड लावून असं तिंबून घ्यायचं आहे. बघा, असं आपल्याला चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला थोडंसं पीठ घेऊन सनी असा आकार द्यायचा आहे आपल्याला. असं आपल्याला आकार तुम्ही कोणचं पण देऊ शकता. असं आपल्याला कटलेस तयार करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला तळून घेऊ. लालसर चांगलं खरपूस तळून घ्यायचं आहे. आता आपण काढून घेऊ ह्याला. बघा, पोहा बटाटा घातलेला आपला स्नॅक्स किती मस्त झालेला आहे, किती क्रंची झालेला आहे. तुम्ही पण ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.